विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 आणि या पेपरमधील सीसेट भागातील गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न व स्पष्टीकरणे. चला तर पाहूया मग व्हिडिओ नंबर 15, सीसेट गणित स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 मध्ये झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर आणि या पेपरमधील सीसेट मधील सर्व गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न. तर हा आपला क्लासचा 15वा व्हिडिओ आहे. पाहूया मग लगेच गणिताचे प्रश्न. या ठिकाणी पहिलाच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा असा प्रश्न दिलेला आहे. तर या प्रश्नामध्ये जर थोडं निरीक्षण आपण केलं तर पहा, हा जो काळा ठिपका आहे हा इथं आल्यानंतर एक घर इथं सरकून इथं आलेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये हा एक घर इथं सरकून आलेला आहे, म्हणजे इथं दिसतोय. आता पुढच्या आकृतीमध्ये हा वरच्या बाजूला असेल, म्हणजे काळा ठिपका वर. तर या ठिकाणी चारही पर्याय दिसतात तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आता पांढरा ठिपका पाहूया. हा जो पोकळ वर्तुळ आहे न रंगवलेला, हा एक घर सोडून दुसऱ्या घरामध्ये आलाय, म्हणजे या ठिकाणी आलाय. हा पुन्हा दोन घर, म्हणजे एक घर सोडून पुढे इथं आलाय. तर आता हा एक घर सोडून इथं येईल, म्हणजे आपली जी कोणती आकृती या ठिकाणी असणार आहे, या आकृतीमध्ये वर तर असा गड देणार आहे पूर्ण, आणि हा पोकळ एक घर सोडून म्हणजे या ठिकाणी असेल असा. तर ही जर आकृती आपण चेक केली तर तुम्हाला हा गड आणि हा पोकळ इथं असा एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. पुन्हा आपण मधला सुद्धा आपण गडद टिंब पाहू शकतो, त्याचाही सिक्वेन्स हेच येणार आहे. तर यावरून आपण लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे, एक्स या पारदर्शक कागदाची घडी दिलेल्या पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी हा कागद दिसतोय आणि याची घडी घालायची आहे. घडी घातल्यानंतर आता पहा, ही घडी इथे येणार आहे, हा घडी इथे येणार आहे, म्हणजे आपल्याला जे चार पर्याय दिलेत ते याप्रमाणे आहेत. म्हणजे आपल्याला छोटी घडी तयार करायची आहे. तर ही घडी तयार करत असताना दिलेल्या माहितीचा जर आपण या ठिकाणी उपयोग केला तर आपण जर या ठिकाणी ही घडी इथं आणि ही घडी जर इथं घेतली तर आकृती कशी तयार होईल, यामधलं एक नमुना उदाहरण दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे आपण दोनच पार्ट या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं, ते कसं मिळतं हे पण पाहूयात. तर पहा, जेव्हा हा छोटा कप्पा या घडीवर मारला जाईल, म्हणजे या घडीवर दुमडला जाईल, तेव्हा हे असंच राहणार आहे. म्हणजे हे जसं दिसतंय तसंच या ठिकाणी असंच दिसेल. हे म्हणजे हे एकमेकावर येणार आहे दोन्ही पण. त्यानंतर ही घडी जेव्हा इथं येईल तेव्हा हे या ठिकाणी असं येईल, अशा पद्धतीनं. तर लक्षात ठेवा, यासारखा आकार जर आपण उत्तरामध्ये चेक केला, म्हणजे हा आणि त्याच्या बाजूला हे, तर या ठिकाणी तुम्हाला हे एकमेकावर दिसतील, हे एकमेकावर आहेत, हे एकमेकावर आहेत. त्यानंतर हे फुली अशी आणि हे अशी, हे दोन पर्याय तुमच्या समोर येतात याप्रमाणे. त्यानंतर जर समजा आपण या ठिकाणी ही कागदाची घडी जर वर हे केली तर हे या ठिकाणी वरच्या कोपऱ्यामध्ये येणार आहे असं जर घडीचा जर विचार केला, आणि हे जे छोटे त्रिकोण आहेत ते या ठिकाणी एकमेकाच्या जवळ, म्हणजे हा इकडून येईल आणि तो तिकडून राहील, म्हणजे पांढरा त्रिकोण बाहेरच्या बाजूला राहणार आहे या ठिकाणी कुठेतरी, तो या साईडला येणार आहे इथं. तर हे जर निरीक्षण केलं तुम्हाला लक्षात येईल तर पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर येतं. आता या ठिकाणी पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला हा घेता येणार नाही प्रश्न, पण तुमच्याकडे जर प्रश्न असेल तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यासावर तो दर्शवणारा पर्याय निवडा. एक्स भागिले वाय निर्देशित करते की एक्स ही वायची आई आहे. एक्स वजा वाय, एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स अधिक वाय, एक्स ही वायची बहीण आहे. एक्स गुणिले वाय, एक्स ही वायची मुलगी आहे. तर आपल्याला दिलेला आहे एम प्लस एन वजा ओ गुणिले पी भागिले क्यू. तर या ठिकाणी जे पहिलं जर आपण पाहिलं या ठिकाणी,
यम प्लस एन वजा ओ गुणिले पी भागिले क्यू। तर पहा प्लस म्हणजे काय, या ठिकाणी प्लस दिले पहा, एक्स अधिक वाय म्हणजे काय, एक्स ही वाय ची बहीण आहे, म्हणजे एक्स ही बहीण आहे, म्हणजे ही बहीण आहे कुणाची, वाय म्हणजे एन ची, म्हणजे ही मुलगी आहे आणि ह्याची बहीण आहे। एन वजा ओ म्हणजे काय, एक्स हा वायचा भाऊ आहे, म्हणजे हा भाऊ आहे कुणाचा, तर याचा, म्हणजे हा प्लस मुलगा केलाय आपण या ठिकाणी। त्यानंतर ओ गुणिले पी, ओ गुणिले पी निर्देशित करते की एक्स ही वायची मुलगी आहे, एक्स ही वायची म्हणजे ही पीची मुलगी आहे। ही ओ मुलगी आहे आणि मग ही कोण असेल, तर ही असेल आई। त्यानंतर पी भागिले क्यू म्हणजे एक्स ही वायची आई आहे, तर हे पी या याची आईच आहे, या पद्धतीने या ठिकाणी लक्षात आलं असेल हे आई आहे। तर पहा दिलेल्या माहितीमध्ये ही आहे आई, तिची मुलगी, तिचा भाऊ, तिची बहीण आणि ही क्यूची पण आई आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर यम एन ओ आणि क्यू ही भावंड झालेली आहेत, बहीण भावंड, आणि या सर्वांची आई आहे पी। तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे सर्व व्यक्ती भावंडे आहेत, हे सर्व भावंडे नाहीत, यम एन ओ क्यू ही पी ची मुलं आहेत, तर ही पी आहे आई आणि ही त्यांची मुलं आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे। तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत पर्याय निवडा। तर या ठिकाणी एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे या ठिकाणचा आपल्याला गोल शोधायचा आहे। तर थोडं जर निरीक्षण केलं तर ही आकृती पहा, ही आणि ही आकृती सेम टू सेम आहेत, काही बदल नाही। त्यानंतर ही आकृती आणि ही आकृती सेम टू सेम आहेत। आता आपण या आकृतीचा आणि या आकृतीचा जर विचार केला तर हा बाण, बाणानं दिशा बदललेली आहे, ही आकृती इथं जर ठेवली तर बाण त्याचा तिकडा आहे, याचा इकडा आहे, आणि हा जो चंद्राकार कोण आहे हा मधल्या बाजून आहे, हा बाहेरच्या बाजून आहे। तसंच या ठिकाणी जर विचार केला, ही आकृती जर इथं ठेवली तर हा बाण इकडे येईल, म्हणजे हा बाण इथं असेल असा, आणि चंद्राकार हा मधल्या बाजून असेल असा। आणि जर असा पर्याय आपण पाहिला या ठिकाणी बाण आणि चंद्राकार मध्ये, तर पर्याय क्रमांक चार उत्तर तुम्हाला दिसतं। तर असं थोडा जर आपण तर्कसंगतचा वापर केला ना मित्रांनो, तर हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत दाखवलेले ए बी सी डी या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्याचा नकाशा अभ्यासा। तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येक सात मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गाची रचना करा। ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली त्या वसाहतीत परतले पाहिजे असे नाही। या बंधनाची पूर्ती करणारे विधान दिलेल्या पर्यायातून निवडा। तर या ठिकाणी जर पाहिलं आपण, हे सगळे मार्ग जर तुम्ही चेक केले, अशा प्रकारची आकृती काढून घ्या, कुठूनही सुरुवात करा आणि सर्व घरं आपल्याला पूर्ण करता आली पाहिजेत, हे जर पाहिलं तर या ठिकाणी कोणताही मार्ग दिलेल्या बंधनाची पूर्ती करत नाही, हे तर चुकीचं आहे, म्हणजे हे बंधनाची पूर्तती करतं। तर हे दाखवू शकतो तुम्हाला एक उदाहरण घेऊन, समजा ए बी ई डी आणि सी। तर पहा या ठिकाणी जर आपण मार्गाची सुरुवात केली, समजा आपण असा विचार करूया की सी पासून सुरुवात केली, सी पासून बी कडे गेलात आपण, त्यानंतर बी कडून डी कडे गेलात, डी कडून ई कडे गेलात, म्हणजे हा एक नंबरचा रस्ता, दोन नंबर, तीन नंबरची स्टेप, चार नंबरला बी कडे आलात, त्यानंतर पाच नंबरला ए कडे गेलात, सहा नंबरला सी कडे आलात आणि डी कडे गेलात सात नंबरला। तर आपण सगळे मार्ग पूर्ण फिरून आलेलो आहोत, पण सुरुवात कुठून केली सी पासून लक्षात ठेवा। त्यानंतर फक्त डी या मार्गामध्ये वसाहती असू शकते,
मध्ये येणारी वसाहत असू शकते, डी या मार्गामध्ये येणारी वसाहत असू शकते असं म्हटलेलं आहे. तर डी पासून सुरुवात करून सुद्धा आपल्याला जाता येतं, त्याचं पण उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे हे बी डी ई ए आणि सी. तर पहा, डी पासून जर सुरुवात केली तुम्ही तर कसं जाऊ शकता, डी पासून ई कडे, ई पासून बी कडे, बी कडून डी कडे, म्हणजे हा एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, त्यानंतर हा चार नंबर, त्यानंतर पाच सहा सात, पाच नंबर, सहा नंबर आणि सात नंबर. म्हणजे डी पासून सुरुवात होते, हा मध्येच आहे असं काही नाही, तर स्टार्टिंग इथं आहे, स्टार्ट पॉइंट या ठिकाणी, स्टार्ट पॉइंट इथं होता. तर या मार्गात शेवटचा शेवटची ई वसाहत होणं, म्हणजे ई वसाहत शेवटी यायला पाहिजे असं म्हटलेलं आहे, तर ई शेवटी वगैरे घेऊन या ठिकाणी पर्याय तयार होत नाही या मार्ग. आणि हा मार्ग एक तर सी पासून सुरू होऊ शकतो किंवा सी येथे त्याचा शेवट होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, सी पासून सुरुवात झाली आणि या ठिकाणी सी पशी शेवट झालेला आहे, म्हणजे हे दोनच मार्ग या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, हा मार्ग एक तर सी पासून सुरू होऊ शकतो किंवा सी येथे त्याचा शेवट होऊ शकतो, मात्र असं दोन्ही एकाच वेळी पण होऊ शकत नाही, म्हणजे एकाच वेळी हे शक्य पण नाही. तर ह्या दोन कंडिशन आहेत, या दोन कंडिशन प्रमाणे सी पासून सुरुवात, सी पशी शेवट, हे या ठिकाणी सत्य आहे. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न असा आहे, एका खेळामध्ये खेळाडूला एका पाळीत गुण मिळण्याच्या तीन संधी आहेत, म्हणजे या ठिकाणी तीन चान्सेस आहेत. प्रत्येक सलग जय मिळालेल्या जय खेळाडूला आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळवून देतो, दुसरा जय पहिल्यापेक्षा 100 गुण जास्त बहाल करतो, आणि तिसरा जय हा दुसऱ्या जयामुळे मिळालेल्या जयाच्या दुप्पट गुण बहाल करतो. लच्छीने तिच्या पाळीदरम्यान सर्वाधिक गुण जिंकले, आता तिला 1700 गुण मिळाले, तर पहिल्या जयासाठी तिला किती गुण बहाल केले गेले. तर या ठिकाणी आपण पर्यायाचा सुद्धा वापर करू शकतो. मॅक्झिमम तिला गुण मिळालेले आहेत 700 अधिक. तर आपण जर पर्यायाचा विचार केला तर समजा फर्स्ट ह्याच्यामध्ये तिला 100 मिळाले, सेकंड ह्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा 100 जास्त म्हणजे 200 मिळणार, आणि थर्डमध्ये दुसऱ्याच्या दुप्पट म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या 200 तर तिसऱ्यात 400 आणि टोटल होतील याचे 700. म्हणजे पहिल्या जयासाठी किती गुण बहाल केले, तर पहिल्या जयासाठी 100 गुण बहाल केले पर्याय क्रमांक चार. तर पर्याय चेक करत असताना शक्यतो शेवटकडून जर चेक केला तर तुम्हाला लवकर पर्याय सापडू शकतात. दुसरे पर्याय घेऊन पण तुम्ही पहा, तुम्हाला या ठिकाणी हे मॅच होणार नाही. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून जाण्यासाठी घरी जाण्यासाठी चालू लागले, तेव्हा ते परस्पराच्या विरुद्ध दिशेने 1.5 किलोमीटर गेले. म्हणजे शाळेपासून एक्स आणि वाय चालू झाले, समजा इथे शाळा आहे, तर हा इकडे गेला 1.5 किलोमीटर आणि हा इकडे आला 1.5 किलोमीटर, विरुद्ध दिशेला चाललेले आहेत हे. म्हणून या ठिकाणी त्यानंतर आपल्याला सांगितलंय, नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर. आता हा जर इकडे जात असेल तर याची उजवी बाजू इकडे येईल, म्हणजे हा इकडं 2 किलोमीटर आलेला आहे त्याच्या घरी, आणि दोघं पण. आणि हा जर इकडे उजवीकडे गेला तर हा इकडे जाईल 2 किलोमीटर, इथं येईल, हे पण 2 किलोमीटर. तर त्यांच्या घरातील अंतर किती? तर या ठिकाणी जर या दोघांच्या घरातील अंतर काढायचं असेल तर आपल्याला थोड्या रेषा ओढणं किंवा ही आकृती वेगळ्या पद्धतीनं तयार करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ही आपण आकृती अशी जोडून घेऊयात. त्यानंतर हे त्यांचं घराचं डायरेक्ट अंतर पण जोडून घेऊयात आपण. तर पाहता हे 2 किलोमीटर आहे, हे 2 किलोमीटर आहे, म्हणजे हे पूर्ण अंतर हे असणार आहे 4 किलोमीटर. त्यानंतर हे 1.5 आणि 1.5 म्हणजे हे असेल 3 किलोमीटर. आणि या ठिकाणी काटकोन तयार होईल पायथागोरसच्या प्रमेयानुसार, 3, 4 आणि हे 5, म्हणजे आपल्याला माहिती आहे कर्णवर्ग बरोबर 3 चा वर्ग म्हणजे पायाचा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजेच 9 अधिक 16 बरोबर 25, म्हणजे कर्णवर्ग बरोबर 25 आलेला आहे. आणि म्हणून
कर्ण दोन्ही जर या ठिकाणी वर्गमूळ काढलं, कर्णाचं वर्गमूळ कर्ण, पंचवीसचं वर्गमूळ पाच, तर तो 5 किलोमीटर अंतरावर असेल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे गाळलेल्या जागी असलेला प्रसंग आणि शब्द यादी अभ्यासा। वर्णनातील रिकाम्या जागी प्रत्येक शब्द ठेवला जाईल तेव्हा तो पूर्ण वर्णनाच्या अर्थासंदर्भात नेमका असेल व तयार होणारी दोन्ही वर्णनं समानार्थी असतील असा शब्द निवडा। तर या ठिकाणी वाक्य आहे ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेल्या जमिनीवर नैसर्गिकरित्या उत्क्रांती झालेले विविध टिंबटिंब जीव हा दूरच्या भविष्यात तेथे मानव ही वस्ती करू शकेल याचा समर्थ पुरावा आहे। तर या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत मलूल, साचलेले, नवजात, क्षीण, उमलते। तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला वापरणं गरजेचं आहे आणि समानार्थी म्हणजे पण तिथं सुरुवात असणारे, सुरुवात म्हणजेच स्टार्टिंग। तर या ठिकाणी दोन शब्द आपल्याला सापडतात ते म्हणजे नवजात आणि उमलते। नवजात जीव, उमलते जीव म्हणजे ब आणि ड। तर ब आणि ड पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पर्याय दिलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 3 विधाने आणि त्यावर निष्कर्ष पुढे दिले आहेत, यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा। सर्व बी हे जी आहेत, सर्व बी हे जी आहेत म्हणजेच सर्व बी हे आहेत बी आणि हे सर्व बी काय आहेत जे। काही सी हे जे आहेत, तर या ठिकाणी काही सी हे जे आहेत। तर या ठिकाणी दोन पद्धती होतात, या ठिकाणी जर आपण सी काढलं तर हे सी असं या पद्धतीने येईल, हे सी म्हणजे काही सी हे जे आहेत। किंवा दुसरी आकृती आपल्याला असं पण काढता येते, समजा हे बी आहेत हे जे आहेत, तर सी असा इथून पण येऊ शकतो। त्यानंतर सर्व पी हे सी आहेत, आता सर्व पी हे सी आहेत याचा अर्थ या ठिकाणी जर पी काढायचं असेल, सर्व पी हे सी आहेत म्हणजे हे पी या ठिकाणी इथं काढता येईल आपल्याला असं, हे पी साठी आहे लक्षात ठेवा। किंवा पी या पद्धतीनं पण असेल, हे पण पी असू शकतं हे किंवा हे, किंवा हे पी असं पण असू शकतं इथं, म्हणजे हे बी मध्ये पण जाऊ शकतं। तर या ठिकाणी निष्कर्ष पाहूया, काही सी हे बी आहेत। आता काही सी या ठिकाणी तर बी अजिबात नाहीत, या ठिकाणी आहेत पण निश्चित नाही हे का हे आपल्याला माहिती नाही म्हणून पहिलं चूक। त्यानंतर एकही पी हा जे नाही। आता या ठिकाणी पहा, पहिल्याच आकृतीमध्ये जर आपण पी इथं ठेवलं तर नाही, परंतु इथं ठेवल्यावर हे जे मध्ये आहे, इथं जर पी काढलं तर हे पण जे मध्ये येतं बी मध्ये येतं, म्हणजे दुसरं पण चूक आहे। काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत। आता या ठिकाणी काही बी सी मध्ये येतात, परंतु या आकृतीमध्ये बी आणि सी वेगवेगळं पण असू शकतं म्हणून हे पण बरोबर नाही, म्हणजे हे तीनही विधानं चूक आहेत। जर पर्याय पाहिला आपण या ठिकाणी तर एकही नाही, पर्याय क्रमांक 4। म्हणजे वेन आकृती काढल्यानंतर इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो की सहज अगदी 1 मिनिटाच्या आत तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। यानंतर पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे एका वर्गामध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत, 3 मुलांची यादृच्छिक पद्धतीने निवड करायची आहे, एक मुलगी आणि दोन मुलगे यांची निवड होण्याची शक्यता टिंबटिंब आहे। तर या ठिकाणी आपल्याला संभाव्यता काढायची आहे, तर सुरुवातीला एकूण किती येतात म्हणजे येस, थोडक्यात नंबर ऑफ येस। तर नंबर ऑफ येस काढणे म्हणजे काय, तर एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे 15 आणि 10, म्हणजे टोटल आहेत 25। तर 25 पैकी 3 निवडायचे, हे काढायचे म्हणजे येस काढायचे आपल्याला। तर एकूण संख्या आता हे 3 आहे म्हणून 25 × 24 × 23 हे आपण यापूर्वीच्या पेपरमध्ये पाहिलेलं आहे, आणि 3 म्हणजे 3 × 2 × 1। तर 3 भागूया त्या ठिकाणी 3 × 1 = 3, त्यानंतर 3 × 8 = 24,
बेक बे बेचोकाट म्हणजे या ठिकाणी काय काय शिल्लक राहिलं पहा, 25 × 4 × 23 हे एन ऑफ यस आहे हे लक्षात ठेवा। म्हणजे एकूण शक्यता म्हणजे तीन तीन विद्यार्थ्यांचे जर ग्रुप केले तर एकूण जास्तीत जास्त ग्रुप किती होतील ते इतके आहेत। त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर 10 पैकी 2 मुले पाहिजे, म्हणजे एकूण 15 मुले आहेत त्याच्यापैकी 2 मुले पाहिजेत। म्हणजे आपण असं लिहू शकतो 15C2 × आणि 10 मुलीपैकी एक मुलगी म्हणजे 10C1। याचं जर उत्तर काढलं तर आपल्याला असं लिहिता येईल 15 × 14 ÷ 1 × 2 × 10। एकच असल्यामुळं काही लिहायची गरज नाही पुढे, गुणिले छेदामध्ये एकच। तर हे सोडवूयात आपण या ठिकाणी, बेक बे बे 7 × 14 म्हणजे हा गुणाकार किती आला तर हा आला 15 × 7 × 10। तर ही घटना आहे, याला आपण एन ऑफ ए असं सुद्धा नाव देऊ शकतो, एन ऑफ ए। तर आपल्याला आता संभाव्यता काढायची आहे। संभाव्यता जर काढायची असेल तर सूत्र माहिती असेल तुम्हाला, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेदामध्ये एन ऑफ एस। तर एन ऑफ ए किती आलेला आहे तर हे आहे 15 × 7 × 10 आणि छेदामध्ये एन ऑफ एस म्हणजेच 25 × 4 × 23। तर या ठिकाणी भागाकार वगैरे जर केला आपण तर आपण 5 ने भागूया, सुरुवातीला 5 × 5 = 25, 5 × 3 = 15, त्यानंतर 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, त्यानंतर 2 × 4 = 2। तर वर काय शिल्लक राहिलं 3 × 7, 3 × 7 म्हणजे 21 आणि छेदामध्ये 23 × 2 म्हणजे 46। तर या ठिकाणी संभाव्यता जी आलेली आहे पी ऑफ ए ती आलेली आहे 21/46, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवून घेतलेला आहे। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवलेली आहेत, 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नाव नोंदवलेली आहेत। जर वर्गात नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थ्यांनी 2 पैकी किमान 1 भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी पण पोर्तुगीजसाठी नाही, म्हणजे ओनली स्पॅनिश, अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा। तर या ठिकाणी आपल्याला वेन आकृती काढून घ्यावी लागेल। तर ही वेन आकृती काढत असताना या ठिकाणी आपल्याला पहिल्याच वाक्यामध्ये दिले की वर्गामध्ये एकूण 43 विद्यार्थी आहेत, टोटल किती आहेत 43, म्हणजे आपण असं लिहू शकतो की एकूण विद्यार्थी संख्या आहे 43। त्यामध्ये आता जर वेन आकृती काढली तर पहा, ही आकृती आहे स्पॅनिश शिकणाऱ्यासाठी, स्पॅनिश, आणि ही आहे, आणि हा जो मधला भाग आहे हे दोन्ही भाषा शिकणारे, म्हणजे हे जो मधला भाग आहे हा स्पॅनिश प्लस पोर्तुगीज दोन्हीसाठी आहे। तर दिलेल्या माहितीनुसार 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज दोन्ही भाषेची निवड केली, म्हणजे हे 13 जण दोन्ही भाषा शिकणारे आहेत। 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज, हे 21 आहेत पण हे 13 धरून आहेत, म्हणजे जर आपल्याला फक्त पोर्तुगीज जर काढायचं असेल तर ह्या 21 मधून 13 वजा करावं लागेल। 21 मधून 13 वजा केल्यावर फक्त पोर्तुगीज राहिले 8 विद्यार्थी, म्हणजे आता पहा फक्त ओनली पोर्तुगीज जर पाहिलं तर हे आहेत 8, प्लस स्पॅनिश प्लस पोर्तुगीज जर पाहिलं तर हे आहेत 13। आता राहिलेले काय असतील तर ओनली स्पॅनिश, आणि या सर्वांचं टोटल यायला पाहिजे 43। तर ह्या दोन्हीची बेरीज किती येते, 13 × 8 = 21, बेरीज पाहिजे 43। तर या ठिकाणी आपण 43 मधून जर 21 वजा केलं, 43 − 21, तर या ठिकाणी हे उत्तर येईल 22, म्हणजे फक्त स्पॅनिश हे 22 विद्यार्थी आहेत, फक्त स्पॅनिश।
स्पॅनिश आणि पोर्तुगीज 13 आणि फक्त पोर्तुगीज 8 असे टोटल 43 विद्यार्थी होतील. तर या ठिकाणी उत्तर असेल फक्त स्पॅनिश भाषा 22 विद्यार्थी, पर्याय क्रमांक 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त स्पॅनिश. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे सुनीलने द सा द से 12.5% 16,000 रुपये 3 वर्षाच्या मुदतीने विहिरीवर पंप बसवण्यासाठी चक्रवाढ व्याजाने कर्जावर घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते तर दोन्ही प्रकारच्या व्याजात किती फरक पडला असता. तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 12.5% दिलेला आहे. तर हा प्रश्न जर सोडवायचा असेल तुम्हाला तर सुरुवातीला सरळ व्याज काढून घ्यावं लागेल. आणि सरळ व्याज जर काढायचं असेल तर पहा सरळ व्याजचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. सरळ व्याज बरोबर PNR/100. तर या ठिकाणी PNR, तर पी म्हणजे किती, मुद्दल आहे 16,000 रुपये गुणिले वर्ष आहे 3 आणि रेट आहे 12.5/100. 2 शून्य कटली 2 शून्य कटली. आणि ह्या सर्वांचा जर गुणाकार केला आपण तर या ठिकाणी हा जो गुणाकार आहे जो 16,000 × 12.5 × 3 तर तो येतो 6,000 रुपये. म्हणजे सरळ व्याज किती जाईल 6,000 रुपये. आता हीच रक्कम जर चक्रवाढ व्याजाने घेतली तर चक्रवाढ व्याजाचं आपल्याला रास काढायचं सूत्र माहिती आहे. रास बरोबर चक्रवाढ व्याजाची रास काढायचं सूत्र P(1)R/100(n). या ठिकाणी जर किमती ठेवल्या पी म्हणजे 16,000 (1)R म्हणजे 12.5/100(3). तर हे पुढच्या स्टेपला आपण असं लिहू शकतो 16,000 × 100 = 100 आणि हे 12.5 म्हणजे 112.5/100 आणि त्याचा घन आहे म्हणून 112.5 × 112.5 × 112.5/100(100). तर हे 3 शून्य कटतील आणि इथले 2 आणि इथले 1 शून्य कटेल. आणि ह्या सर्वांचा गुणाकार कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलात तर याचं उत्तर तुम्हाला येईल 22,781.25. तर ही आलेली आहे रास. म्हणजे आपल्याला जर चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर चक्रवाढ व्याज बरोबर 22,781.25 - 16,000 मुद्दल करायचे आपल्याला. आणि ही वजाबाकी तुम्हाला मिळेल 6,781.25. म्हणजेच सरळ व्याजाचं जे व्याज होतं ते 6,000 रुपये आहे आणि चक्रवाढ व्याजाचं आहे 6,781.25. यांच्यातला जर फरक काढला 6,781.25 - 6,000 रुपये तर हा फरक येईल 781.25. आणि हा पर्याय आपल्याला दिसतो पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे ए बी आणि सी बागा या सपाटीवर आहेत पण एका सरळ रेषेमध्ये नाहीत. ए आणि बी या भागातील अंतर 40 किलोमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण ए बाग गृहित धरली तर दुसरी या ठिकाणी बी यामध्ये 40 किलोमीटर अंतर आहे. ए आणि सी या भागातील अंतर ए आणि सी 110 किलोमीटर आहे. म्हणजे ए पासून सी आता तर ही सी बाग कोणत्या दिशेला असू शकते तर सी बाग या इकडे पण असू शकते. तर ही आहे 110 किलोमीटर. किंवा सी बाग इकडे पण असू शकते. हे आहे 110 किलोमीटर. तर सी बाग कुठेही असू शकते पण ए पासून किती आहे 110 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आपल्याला काय सांगितले पहा एक्स राशी म्हणजे एक्स बरोबर बी आणि सी बागेतील अंतर. तर बी आणि सी या ठिकाणी जर आपण सरळ रेषेमध्ये जरी घेतलं या ठिकाणी बाग ही अशी तर ही हे जर 40 असेल तर हे जे अंतर आहे 110 म्हणजे बी आणि सीचा जर विचार केला आपण डायरेक्ट असा इथं तर पहा बी आणि सी 110 मधून 40 गेले 110 - 40 तर या ठिकाणी 70 म्हणजे हे 70 किंवा 70 पेक्षा जास्तच अंतर असणार आहे. 70 किंवा 70 पेक्षा जास्त. त्यानंतर आपल्याला सांगितलं की वाय बरोबर 60 किलोमीटर आणि वाय दिले आपल्याला 60 किलोमीटर आणि हे आहे एक्स 70 किलोमीटर किंवा पेक्षा जास्त. कारण या ठिकाणी जर सी असेल तर हे नक्की जास्त असणार आहे. जास्त म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला
एक्स ही राशी मोठी आहे, एक्स आहे 70, वाय आहे 60, एक्स आहे 70, वाय आहे 60, म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, एक्स ही राशी मोठी आहे, वाय राशी तर मोठी असू शकत नाही, कारण वाय किती दिलेले 60, दोन्ही समान नाहीत, कारण हे 60 आहे आणि हे 70 पेक्षा जास्त आहे, आणि दिलेल्या माहितीच्या आधारे राशीतील सहसंबंध निश्चित करता येत नाही, हा निश्चित करता येतो लक्षात घ्या, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक्स ही राशी मोठी असेल, कारण हे 70 पेक्षा जास्तच असणार आहे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका कॅनमध्ये ए आणि बी या दोन द्रावणाचे मिश्रण 7:5 या प्रमाणात आहे, जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढून घेतले आणि बी द्रावणाने तो कॅन पूर्ण भरला, तर ए आणि बी चे मिश्रण किंवा प्रमाण 7:9 झाले, तर त्या कॅनमध्ये सुरुवातीला ए चे द्रावण किती असेल. तर हा प्रश्न मी जर सोडवला असता तर कसा सोडवला असता, तर या ठिकाणी पहा एचं प्रमाण किती आहे 7, तर 7 पाढ्यामधली या ठिकाणी संख्या कोणती दिसते हे मी पहिल्यांदा चेक केलं असतं, तर या ठिकाणी उत्तर येतं 21 लिटर, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 21 लिटर, पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न जर तुम्हाला मेथडनी सोडवायचा असेल, मेथड किंवा पद्धतीने, तर तो कसा सोडवायचा ते पण आपण पाहून घेऊयात, म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण पण या ठिकाणी दिलं जाईल. तर पहा ए आणि बी चा जर विचार केला, तर ए ए द्रावणाचा जर विचार केला, तर ए किती आहे 7x आणि बी किती आहे 5x, टोटल किती आहे 12x. तर 12x मधून 9 लिटर द्रावण जर काढलं आपण, 12x मधून 9 लिटर द्रावण काढलं, तर 7x पण तेवढ्याच प्रमाणामध्ये निघेल आणि 5x पण तेवढ्याच प्रमाणामध्ये निघेल, तर ती किती निघेल हे जर काढायचं असेल, तर एचं द्रावण पहा, म्हणजे 12x मधून 9 लिटर काढले, तर 7x मधून किती हे जर सोडवलं आपण, तर 7x × 9/12 एक्स हे सोडवावं लागेल. एक्स एक्स कटलं, 3 × 9 = 12 म्हणजेच 7 × 21/4 इतकं द्रावण काढलं. जर या ठिकाणी 4 जर भागलं तर हे उत्तर येतं 5.25 लिटर, म्हणजेच ए मधून किती द्रावण गेलं 5.25 लिटर, म्हणजे ए किती आहे 7x आणि यामधून गेलं 5.25 लिटर. आता 5.25 टोटल 9 लिटर काढलेला आहे, मग बी मधून किती जाईल, तर बी द्रावण आहे 5x यामधून जाईल 3.75, कारण या ठिकाणी 3.75 इतकं द्रावण याच्यातून जाईल. प्लस काय होणार आहे याच्यामध्ये, तर काय मिसळायचं आहे, फक्त बी प्रकारचं द्रावण मिसळायचं आहे, तर ते येईल 9 लिटर आणि याचं गुणोत्तर होईल 7:9. तर पहा काय केलेलं आहे आपण, 7x मधून 5.25 लिटर द्रावण जाईल, 5x मधून 3.75 जाईल, पण प्लस 9 होईल, म्हणजे या ठिकाणी जर ही स्टेप सोडवली तर 7x - 5.25 आणि छेदामध्ये येईल 5x आणि हे मायनस प्लस प्लस 5.25 = 7/9. तर आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे, तुम्हाला x ची किंमत शोधायची आहे, तर x ची किंमत शोधायची असेल तर तिरकस गुणाकार करूया, 7 × 9 = 7 गुणूयात, म्हणजे हे होईल 63x वजा हे 5.25 × 9 असंच लिहा फक्त, बरोबर 7 इकडे गुणूयात, 35x + 5.25 × 7 असंच लिहूयात. त्यानंतर हे 35x इकडे वजा करा आणि हे जे मायनस आहे ते तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजे 63x - 35x बरोबर या ठिकाणी आहे हे 5.25 × 7 अधिक हे इकडे आल्यानंतर होईल 5.25 × 9. तर या ठिकाणी यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येईल 28x आणि या ठिकाणी 5.25 कॉमन घेऊयात गुणिले हे 7 × 9 = 16. तर 16 आणि हा जर गुणाकार पूर्ण करून घेतला तर 16 × 5 = 80 आणि वरचं 0.25 जर 16 गुणलं तर हे येईल 84, म्हणजे 28x = 84 आणि म्हणून एक्स बरोबर किती येईल मग 84/28, तर 28 + 28 = 28 + 3 = 84 म्हणून एक्स बरोबर 3. आता या ठिकाणी पहा एचं द्रावण किती आहे 7x, म्हणजे ए बरोबर 7x म्हणजे 7 × 1 ची किंमत आलेली आहे 3 = 21 लिटर. तर अशा पद्धतीनं ए द्रावण सुरुवातीला असेल 21 लिटर,
आणि या ठिकाणी आपण सुरुवातीलाच तुम्हाला उत्तर सांगितलं होतं क्यूस लेटर पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे, 6 घंटा सुरुवातीला एकत्रित वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात, 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील। तर या ठिकाणी 30 मिनिटांमध्ये 6 घंटा दिलेले आहेत आणि प्रत्येक घंटा चा जो वेळ दिलेला आहे तो आहे 2 सेकंद 4 सेकंद 6 सेकंद 8 10। तर दिलेल्या माहितीनुसार या ज्या 6 घंटाची टायमिंग आहे, फरक त्यांचा वाजण्याचा तो आहे 2, 4, 6, 8, 10 आणि 12। आणि या सगळ्यांचा जर लसावी काढला तर तो लसावी येतो 120 सेकंद। आता 120 सेकंद म्हणजे किती झाला, तर 120 सेकंद म्हणजेच 2 मिनिटे। आता आपल्याकडे वेळ आहे 30 मिनिट, मग 30 मिनिटांमध्ये किती वेळा वाजेल, तर 30 ला 2 ने भागा, 30 एक 30, 2 एक 2, 2 एक 2, 2 5 10 म्हणजे 15 वेळा। तर पहा 30 मिनिटांमध्ये 15 वेळा। आणि त्याने असं सांगितलंय सुरुवातीला 1 घंटा वाजलेली आहे, सुरुवातीची 1 वेळा, तर हे टोटल जर केलं तर हे होईल 16 वेळा, म्हणजे अर्धा तासामध्ये 16 टाइम्स ऑल बेल्स रँग ऍट टाइम, म्हणजे सगळ्या घंटा 6 घंटा 16 वेळा एकाच वेळीस वाजतील। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा। तर या ठिकाणी आपल्याला जे वर्गमूळ काढायचं आहे ते वर्गमूळ काढायचं आहे कुणाचं, तर ते आहे 555.5449। तर 555 पेक्षा जर लहान संख्या जर पाहिली आपण वर्ग संख्या तर 529, आणि मोठी संख्या जर पाहिली तर 576। तर 529 वर्गमूळ हे 23 आहे आणि 576 वर्गमूळ 24 आहे। आता 555 वर्गमूळ 23 पेक्षा मोठं आणि 24 पेक्षा लहान असलं पाहिजे। मग या ठिकाणी जर पर्याय पाहिला तर 23 पेक्षा मोठं आणि 24 पेक्षा लहान, या ठिकाणी 23.57 हे उत्तर या ठिकाणी दिसतं आपल्याला। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा। आणि या ठिकाणी जे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे ते आहे P/Q = 5/4 आणि आपल्याला शोधायचं आहे 3P + 2Q आणि 3P - 2Q याचं गुणोत्तर। तर पहा P/Q = 5/4, पण आपल्याला या ठिकाणी पी ला 3 न गुणले आणि क्यू ला 2 न गुणले, मग आपण काय करूया, ह्या पी ला 3 न गुणूयात आणि क्यू ला 2 न गुणूयात, आणि सेम इकडे तसंच 3 न गुणूयात आणि 2 न गुणूयात। तर याचं उत्तर किती आलं, मग हे 3P/2Q = 5 × 15 आणि 8 × 2 = 4 × 2 = 8। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी क्रिया दिलेली आहे ही क्रिया आहे योग वियोग क्रिया, योग वियोग क्रिया। तर योग वियोग क्रियाचा उपयोग काय होईल, मग या ठिकाणी हे 3P + 2Q (3P - 2Q) या बाजूला जसं केलेलं आहे आपण, ह्या 3P मधून 2Q वजा केलं, एकदा प्लस केलं आणि एकदा वजा केलं, तशाच पद्धतीने या ठिकाणी करूयात 15 + 8 आणि छेदामध्ये 15 - 8। तर या ठिकाणी काय होईल, बरोबर 15 + 8 म्हणजे हे होईल 23 आणि छेदामध्ये 15 - 8 म्हणजे 7, म्हणजे उत्तर येईल आपलं 23/7। तर पर्याय पाहिला तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला भेटतो 23/7, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, जर एक संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणारी संख्या इतकी असेल, तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा।
तर दिलेल्या माहितीनुसार दुपटी पेक्षा 3 ने लहान, म्हणजे दुप्पट म्हणजे किती, 2x पेक्षा 3 ने लहान, आणि तिपटी पेक्षा 2 ने अधिक, तिपटी पेक्षा 2 ने अधिक, म्हणजे आपण असं लिहू शकतो तिप्पट 3x अधिक 2 हे बरोबर आहे। तर हे आपण सोडवून घेऊयात, हे वजा 3 या बाजूला घेऊयात म्हणजे प्लस होईल। तर आपल्याला असं लिहिता येईल, पहा, किंवा हे वजा 3 इथंच ठेवा, हे 2 इकडे घ्या, म्हणजे वजा 3 अधिक या ठिकाणी हे वजा 2, कारण हे अधिक आहे इकडे आल्यानंतर वजा, बरोबर 3x वजा 2x। याचा अर्थ वजा 3 वजा 2 म्हणजे वजा 5, बरोबर 3x मधून 2x गेले x, म्हणजे ती संख्या आहे वजा 5। ती संख्या कोणती आहे, वजा 5। तर आता काय सांगितलं आपल्याला, त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान। आता याची 5 पट करूयात, वजा 5 गुणिले 5 जर केलं तर याची 5 पट आली वजा 25, आणि याच्यापेक्षा 5 ने लहान, याच्यापेक्षा 5 ने लहान म्हणजे काय येईल, मग वजा 30। वजा 25 पेक्षा 5 ने लहान म्हणजे वजा 30, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी सीसॅट पेपर मधील सर्व गणित, गणित 100% आणि बुद्धिमत्तेचे म्हणजेच रिझनिंगचे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।